नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण इंदोरला आलेलो आहे आणि इंदोरचा आपण फूड ट्राय करणार आहे। तर मी तुम्हाला दाखवणार की इथलं स्ट्रीट फूड कसं आहे, त्याच्यानंतर इथलं फूड कसं आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा, जसं जसं मी पुढे एक्सप्लोर करेल तसं तुम्हाला पूर्ण दाखवत राहील। तर आजचा इंदोरचा ब्लॉग इथून स्टार्ट होतोय आणि 2-3 दिवस आम्ही इंदोरमध्येच आहे, तर तुम्हाला खूप सारं कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर स्टे ट्यून। तर मित्रांनो, आता आपण सिंधी कॉलनीमध्ये आलेलो आहे आणि इथलं दाल पकवान एकदम फेमस आहे या ठिकाणचं। तर आपण इथलं दाल पकवान आता ट्राय करणार आहे, तुम्हाला दाखवतो इथलं दाल पकवान कसं आहे। तर ही सिंधी कॉलनी आहे, 20 रुपीज़ ये आपका पार्सल हो गया, आ जाइए इधर साइड में। काली मिर्ची नहीं, ले जाओ ये कंप्लीट करो, पूरा कंप्लीट करो। ये चटनी चटनी का चम्मच डालो और ये मसाले काली मिर्ची वगैरह जीरा वन सब मिक्स रहता है, हमारा खुद का बनता है मसाला। तर मित्रांनो, आता मस्त आपलं दाल पकवान खाऊन झालं आहे आणि टेस्ट एकदम मस्त होती। मी फर्स्ट टाइम ट्राय केलं पण खरंच मस्त टेस्ट होते एकदम। तर तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तिकडे, जेव्हा तुम्ही इंदोरला याल तेव्हा इथली सिंधी कॉलनी म्हणून आहे, तिथे येऊन तुम्ही मस्त ट्राय करू शकता। तर आता आपण पुढे जाणार आहे इथून, तर आता आपण बघूयात की पुढे पण तुम्हाला काय काय फूड बघायला मिळतं। तर या सिंधी गल्लीमधून आता आपण बाहेर चाललो आहे, पूर्ण सिंधी गल्ली आपल्या नाशिकच्या मेन रोड सारखी आहे। तर आता इथून आम्ही ऑटो पकडू आणि परत पुढे जाऊ। तर आता डायरेक्ट नेक्स्ट लोकेशनला जाऊन मी तुम्हाला सांगतो मी कुठे चाललो आहे। तर मित्रांनो, आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे ते म्हणजे आपण काच मंदिर या एरियामध्ये आलेलो आहे। तर इंदोरमध्ये काच मंदिर म्हणून एरिया आहे, इकडे बघू शकता ते काच मंदिर आहे आणि यांच्या इथलं जे फेमस जे आहे ते म्हणजे मधुरम सँडविच, ते खूप फेमस आहे इथे। तर आपण ते फेमस जे सँडविच आहे ते ट्राय करणार आहे। चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो की इथलं सँडविच कसं आहे। भैया रेडी आपका भैया सैंडविच। ये सब एक दिन में खत्म हो गया था। तर मित्रांनो, फायनली आता आपली ऑर्डर आलेली, तुम्हाला दाखवतो मी सँडविच। तर हे सँडविच बघा किती मोठं आहे आणि हे फक्त 150 रुपयामध्ये सँडविच आहे। त्याच्यामध्ये ते ग्रीन चटणी देता, हे टोमॅटो सॉस आहे, त्याच्यानंतर चिप्स देता आणि सँडविच तर एकदम फुल्ली लोडेड आहे एकदम। त्याच्यामध्ये त्यांनी शेव वगैरे टाकली आहे, तर मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये। तर हे ट्रिपल लेअरचं आहे, तर तुम्ही बघू शकता की काय काय। तर यांनी त्याच्यामध्ये पनीर टाकलं आहे, वेगवेगळे व्हेजिटेबल्स आहेत, चीज आहे, मायो एकदम फुल्ली लोडेड आहे। आपण ते टेस्ट करू आपण। What's it like?
एकदम जूसी सैंडविच है, म्हणजे मी आतापर्यंत असं सैंडविच कुठेच खाल्लं नाही. आपल्या नाशिकमध्ये एवढं मोठं सैंडविच पण मिळत नाही. तर नक्की तुम्ही इथे इंदोरला आल्यावर नक्की ट्राय करा. आता मी नुसतं संपवतो तर एवढं पूर्ण संपेल का नाही माहीत नाही माझ्याकडनं. आता आपण पुढच्या ठिकाणी जाणार आहे, ते तुम्हाला सांगतो मी कुठे जाणार आहे. तर मित्रांनो, आता सँडविच तर तुम्ही बघितलं असेल की ते मस्त सँडविच होतं. तर तुम्हाला कसं वाटलं सँडविच मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही टेस्ट तर केली नाही पण बघून कसं वाटलं नक्की सांगा. आणि आता आपण नित्यच गल्ल्यांमध्ये फिरतो आहे, बघूया दादा अजून काही फेमस आपल्याला बघायला मिळतं आहे इकडे. हे पूर्ण कपडा मार्केट आहे. तर मित्रांनो, सँडविच खाऊन झाल्यानंतर आम्ही हॉटेलवरती गेलो होतो, थोड्या वेळ तिथे रेस्ट केली. त्याच्यानंतर आता आम्ही मेघदूत गार्डनला आलेलो आहे. तर मेघदूत गार्डनचं इथं फेमस चायवाला आहे तो, म्हणजे डान्सिंग चायवाला शिवा चाय, तुम्ही इथे बघू शकताय. तर आपण तिथले चाय व पिणार आहे आणि तुम्हाला दाखवत होतो डान्सिंग चाय कसा आहे. तर असं शिवा डान्सिंग चायवाला फेमस आहे ते एकदम. कितने रुपए की चाय है यार आपकी? मिलियन 12 है और नॉर्मली 10. अच्छा, ऐसा कोई आ जाता है. तर मित्रांनो, मस्त चहा घेतलाय आम्ही आता इथून आणि आता मस्त चहाचा आनंद घेतो. आपण भेटूयात थोड्या वेळात. आता वेगवेगळ्या ठिकाणी अजून जाणार आहे, सराफा बाजारमध्ये देखील आम्ही जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, अजून आपण मेघदूत गार्डनच्या इथेच आहे आणि या ठिकाणी 30-40 स्ट्रीट फूडचे शॉप्स आहे. तर त्याच्यामधले काही आम्ही कवर केलेत, तुम्हाला फेसबुकवरती बघायला मिळेल. आणि याच्यामध्ये अजून एक मेन अट्रॅक्शन होतं, ते म्हणजे MBA पिझ्झा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे MBA पिझ्झा म्हणून आहे. तर आपण ते आता ट्राय करणार की MBA पिझ्झा नेमका काय, आपण त्यांना पण विचारू. थोडं इंटरेस्टिंग वाटते. तर आता व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तो पिज्जा बनाने आपने खुद से सीखा क्या फिर? अभी नहीं सर, बहुत सारी फील्ड में सीखी है चीजें, काम करते करते हैं. पिज्जा बस फाइन लगा. पिज्जा को लोग हेल्दी फूड नहीं मानते, लेकिन हमने इसको हेल्दी बनाया क्योंकि ये प्योर आटे का पिज्जा है, डो है. अच्छा, यहाँ हम लाइव डो नहीं बना पाते हैं क्योंकि डस्टी एरिया है, तो इसलिए हमको घर से बना के लाना पड़ता है. खुद की मैन्युफैक्चरिंग है हर चीज. अच्छा, तो आप आटे का डो है क्या? जी, आटे का. अच्छा, तो हेल्दी पिज्जा हो गया ये. और वेजीज भी इसमें फ्राइड नहीं डालता हूँ मैं, कच्ची डालता हूँ. इससे ये तंदूर में जाके देसी टेस्ट में आके कन्वर्ट होके बेक हो जाती है चीज. अच्छा, पनीर जी की तो बिल रखा है. पाव वाली बीन ले लें. रेडी करने की भट्टी है, चम्मच पिज्जा बनाना उसको. मेन्यू देख लीजिए सर, कितना टाइम लगेगा? वो आप करेंगे जल्दी बना देंगे. विजय, एक वेज चीज ग्रिल सैंडविच. ये कौन सा पिज्जा? और एक चीज चटनी. ये MBA पिज्जा है. अच्छा, ये MBA पिज्जा है. इसमें वेजी कौन आते हैं? चीज कम रहती है. ये वेज चीज पिज्जा है. एक व्हाइट सॉस पास्ता. व्हाइट सॉस. अब जैसे मेरी ड्रेसिंग से, मेरी ग्रेवी से जितनी मैं यूज करता हूँ, ये सब मैंने स्कूल के सब्जेक्ट्स के नाम से लिखी हैं. अच्छा अच्छा. जैसे स्टाफ को यूज समझना है, बायो केमिस्ट्री डी टू डी हिंदी स्टडीज, ऐसे सारे सब्जेक्ट्स के नाम निकल गए. और ये इकोनॉमिक्स. अच्छा हाँ. ये सब अलग अलग. इससे स्टाफ को गाइड करने में ईजी होती है. हाँ. और जैसे मैं नहीं रहूँ कभी शॉप में या मेरी और भी ब्रांचेज हैं, तो उसमें वो उस हिसाब से सीख के टेक्निक से उतनी मात्रा में उस ड्रेसिंग को यूज करके वैसे ही टेस्ट देते हैं. वैसे ही टेस्ट देते हैं. भाई कॉन्फिडेंस भी रहता है कि हम क्या यूज करें कितना पड़ा. और आपका MBA पिज्जा आने वेजी लवर पिज्जा बन रहा है. सबसे बड़ी बात ये रहती है कि आप कोई भी चीज़ बना रहे हैं ना, दिल से बनाइए. बराबर.
चेंजेस, देखिए जो जमाने में चल रहा है, डोमिनोज चल रहा है, पिज्जा चल रहा है, उससे हमको थोड़ा डिफरेंट होना चाहिए। दे आर नॉट सर्विंग यू, मतलब कि वो मैदे का डो आपको सर्व कर रहा है, मैं आटे का कर रहा हूँ। मैंने पिज्जा को हेल्दी बनाया, हेल्दी बनाया, हेल्दी बनाया। और जो मेरी प्रिपरेशन आपने देख ली है सामने, आप एक बार एमबीए पिज्जा आए और एक बार उसको ट्राई जरूर करें। आप जहाँ कभी इंडिया में रहते हैं, आपका प्यार, और जब तक आप नया टेस्ट नहीं करोगे तब तक आपको समझ नहीं आएगा कि टेस्ट में चेंजेस क्या है। पिज्ज़ा का वही चलता आ रहा है डर, सिर्फ थोड़ा सा हम लोग चेंज किया, उसको सॉसी भी किया है, थोड़ा होममेड सॉसेज भी बनाई हैं, ड्रेसिंग्स बनाई हैं, उससे आप आएँ टेस्ट करें और फिर मुझे बताएं कि उसमें कमी क्या है। और अगर आपको मेरे किसी भी प्रोडक्ट का टेस्ट पसंद नहीं आता तो आप पे नहीं करेंगे। ओके, ये मैंने लिख के भी रखा हुआ है, आप इसको अमल करेंगे तो कभी भी आएँ, टेस्ट पसंद नहीं आए पे मत करिए। फर्स्ट बाइट टेस्ट खाएँ और उसी वक्त बताएँ कि टेस्ट कैसा, अच्छा नहीं है तो वापस कर दें और सही लगे। प्राइस रेंज कैसी है पिज्जा की आपके पास? 90 रुपीज से लेकर 500 रुपीज तक का पिज्जा। ओके, वो डिपेंड करता है स्मॉल मीडियम लार्ज। अच्छा हाँ, ये अभी कौन सा है? स्मॉल साइज, ये एमबी सर स्मॉल है, स्मॉल साइज 7 इंचेस है, 7, 8, 9। इससे बड़ा भी आता है? हाँ, इससे बड़ा पिज्जा भी आता है अपने। अच्छा, और हमारे पास पाव भाजी भी है, अमृतसरी पाव भाजी है, स्पाइसी जो पंजाब में चलता है, तो अब वो भी स्टार्टअप किया हमने। और सैंडविचेस हैं, पिज्ज़ा है, चाइनीज़ भी है, चाइनीज़ भी रिसेंट स्टार्ट किया, 2 महीने हुए स्टार्ट किए। अच्छा हाँ, मतलब कि लॉकडाउन के 1 महीने पहले स्टार्ट कर दिया था और लॉकडाउन के अभी 1 महीना हो ही गया है। एमबे पिज्ज़ा निकाल रहे हैं, एमबे पिज्ज़ा काट रहे हैं। बहुत लोग सोचते हैं कि मैं ऐसे कट करता हूँ क्योंकि आटे का बेस है, कड़क हो जाता है तंदूर में जाते हैं, इसलिए मुझे उस पर ऐसे कट करना पड़ता है। एमबे पिज्जा, एमबे पिज्जा तैयार वाला आपका। तर मित्रांनो, फायनली आपला एमबे पिज्जा आलेला आहे, तुम्ही पिझ्झा बघू शकता। तर मस्त मी पिझ्झा खातो आणि आज खूप वेळ झाला त्याच्यामुळे आपण सराफा बाजारला गेलो नाही, पण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।